रसिकानो नमस्ते, सर्वांना शुभ दिवस। शुभ दिवसाची शुभ सुरुवात, शुभ विचारांनी करूया, सुंदर विचारांनी करूया। प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही, ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच। तसंच मन आणि विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही। शांत व्हा, मन एकाग्र करून विचार करा, तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल। कोणतंही स्वप्न नवसानं पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो। कोणत्याही क्षेत्राचा उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत आणि त्यागातूनच घडत असतो। प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल। अपयशाच्या भीतीनं स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचं आयुष्य कधीच जगू नका। एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहा, जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच। मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे गैरसमज। आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते। संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावं, बाकी सगळं दुनिया शिकवते। आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे। चांगलं काम करताना बदनामी झाली तर घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिम्मत नसते। मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो, त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात। अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचं पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व। अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो। कोणाजवळही स्वतःचं दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसं अशी आहेत की जी ऐकताना रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात। आयुष्य फार लहान आहे, जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचा आभार माना, आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा। जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात। मावळता सूर्य हा
हा खूप छान पुरावा आहे। कितीही कठीण परिस्थिती असली तरी शेवट देखील सुंदर होऊ शकतो। यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते। जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात। जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग ते प्रेम असू द्या, आनंद असू द्या किंवा दुःख असू द्या। चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही। शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभं राहा। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ताणतणाव का निर्माण होतात? कारण आपलं आयुष्य अनेक अपेक्षांनीच आपण गुंतागुंतीचं करून ठेवत असतो। एका वक्त्यानं फार सुंदर उदाहरण दिलं। समजा तुम्ही एका मेळाव्यात सहभागी झालात, तुमचे अनेक मित्रही तिथे आलेत, एका टेबलावर बासुंदीचं कप भरून ठेवलेत, त्यातील काही कप सुंदर कलाकुसर केलेले आहेत तर काही कप साधेच आहेत। तुम्हाला त्या बासुंदीचा आस्वाद घेण्यासाठी त्या पाहुण्यांनी सांगितलं, तेव्हा तुम्ही कोणता कप हाती घेतला? तुमच्यापैकी 99% लोकांनी पटकन सुंदर कलाकुसर केलेलं कप उचललं आणि साधं कप मागं राहिलं। यावरून काय निष्कर्ष निघतो? तुम्हाला तुमच्यासाठी नेहमी चांगलं तेच हवं असतं, हे ठीक आहे, पण हेच तुमच्या तणावाचं कारण असतं। हे तुमच्या लक्षात येत नाही। तुम्ही ज्याचा आस्वाद घेता त्या बासुंदीच्या चवीचा कप चांगला वाईट असण्याशी काही संबंध नाही। तुम्ही कलाकुसरवाला सुंदर कप घेतला काय किंवा साधा कप घेतला काय, त्यातील बासुंदीची चव तीच राहणार असते। महत्वाचं काय तर बासुंदी, पण तिच्यापेक्षा तुम्हाला कपानीच अधिक भुलवलं आणि तुम्ही कपांकडे धावलात। इतकंच नाही तर प्रत्येकाची नजर दुसऱ्याला कुठला कप मिळाला याकडेच होती आणि आपण सुंदर कप पटकावल्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसत होत। लक्षात घ्या, आयुष्य हे बासुंदीसारखं आहे आणि तुमची नोकरी, पैसा, समाजातलं स्थान हे कपासारखं आहे। ती फक्त साधनं आहेत तुमचं आयुष्य तोलून धरणारी। हे कप ना तुमची वैचारिकता बदलू शकतात ना तुमच्या आयुष्याला आकार देतात, पण अनेकदा काय होतं की आपण कपांकडे जास्त लक्ष देतो आणि प्रत्यक्ष आयुष्याचा बासुंदीचा आस्वाद घेण्याकडे दुर्लक्ष करतो। आनंदी माणसाकडे सगळं काही चांगलं असतं असं नाही, पण सगळ्या काहीतून तो चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय नक्की। म्हणून म्हणतो, साधेपणानं जगा, उदारपणे प्रेम करा, ममत्वानं बोला आणि बासुंदीचा आस्वाद घ्या, म्हणजेच आयुष्याचा आस्वाद घ्या।